आपण या महिन्यात एका राईडवर निघतोय. जास्त मोठी राईड नाही आहे, 3 ते 4 दिवसाची राईड असणार. ये सामने अपना पिनॅकल मॉल. अय राम, मैं तो मर गया. आणि जसं तुम्ही गाडीसाठी नाव सुचवलं होतं तसं चॅनलसाठी नाव सुचवा. नमस्कार, राम राम जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी अनिकेतून घेऊन आलेलो एक नवीन व्हिडिओ. बेसिकली हा एक राईड प्रिपरेशन ब्लॉग आणि राईड अनाऊन्समेंट ब्लॉग देखील म्हणता येईल, कारण की आपण या महिन्यात एका राईडवर निघतोय. जास्त मोठी राईड नाही आहे, 3 ते 4 दिवसाची राईड असणार आहे. जातो कुठे आपण हे तुम्हाला गेज करायचं आहे खाली कमेंट सेक्शनमध्ये. पूर्णपणे मी डेस्टिनेशन नाही सांगणार आहे, थोडासा हिंट तुम्हाला देतो मी. आपण आउट ऑफ द स्टेट आणि पहिलं ज्या ठिकाणी आपण जॉब करत होतो त्या साईडला आपण चाललेलो राईडसाठी. तर गेज करा यार, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्या राईडसाठी ज्या पण काही काही छोट्या छोट्या आपल्याला चेंजेस करायचे आहे, बाईकमध्ये असो ॲक्सेसरीजमध्ये असो. बाईकमध्ये तर मी केलेलं आहे, बाईकमध्ये मेन जे तुम्ही बघू शकतात क्रॅश गार्ड नव्हतं आपल्या गाडीला. आपण नेक्सस गिअरचं क्रॅश गार्ड पण गाडीला लावलेलं आहे. त्यानंतर आता थोडंसं आपल्या हेल्मेटमध्ये चेंजेस करायचे होते. आणि याच्या आधीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल रामशेज किल्ल्याचा, आवर्जून बघा मित्रांनो. खूप मेहनत लागलेली तो व्लॉग बनवायला. खूप सगळा इतिहास मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे किल्ल्याबद्दल. आणि जर तुम्ही गडकोटप्रेमी असाल आणि इतिहास ऐकायला आवडत असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठीच नक्कीच बनलेला आहे. वरती आय बटनवर मी लिंक देतो त्या व्हिडिओची. हळूहळू आता नाशिक पण खूप जास्त क्राऊडेड सिटी होण्याकडं वाटचाल करते हळूहळू. जे लोक मुंबई पुण्यावर नाशिक सिलेक्ट करत होते त्यांचं मेन रिझन तेच होतं, नाशिक शांती सिटी होती, जास्त क्राऊडेड नव्हती, राहण्यासाठी एकदम सुविस्कर सिटी होती. बट हळूहळू कुठंतरी आता क्राऊडेड होत चाललेली नाशिक. आणि पहिला मेन चेंज आपल्याला जो करायचा ना ॲक्सेसरीमध्ये, तर आपल्या हेल्मेटला टिंटेड व्हायजर आहे ते बदलायचं आहे आपल्याला. बदलायचं म्हणजे टिंटेड तर ठेवायचंच आहे, बट एक क्लिअर व्हायजर पण सोबत घ्यायचं आहे, कारण की राईड जी आहे ती आपल्याला रात्री पण करावं लागू शकते, अर्ली मॉर्निंग पण करावं लागू शकते. टिंटेड व्हायजर फक्त सकाळी 10 ते दुपारी 4 टिका असतं, त्याच्यानंतर दिसतं आपल्याला बट खड्ड्यांचे अंदाज त्या व्हायजरमध्ये येत नाही. त्यामुळं व्हायजर चेंज करायचा निर्णय आपण घेतलेला आहे. ट्रॅफिकने पुरताच वाट लावून टाकलेली आहे आपली सुरुवातीलाच. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की या राईडवर आपल्यासोबत कोण येतं आहे, तर एक पार्टनर आहे आपल्यासोबत. अजूनही त्यात काही चेंजेस होऊ शकतात, कोणाला ॲड व्हायचं आहे तर होऊ शकतं आहे. तर बसवाले कसे पण ओळून घेतात डायरेक्ट इंडिकेटर देऊन. फक्त यार आता ही राईड कॅन्सल नको व्हायला, कारण की याच्या आधी मी 2 मोठ्या राईडचे प्लॅनिंग केली आहे आणि दोन्ही राईड कॅन्सल झाल्या होत्या. सो मी आता आणि दोघांचंही डेस्टिनेशन वेगळं होतं. पहिली राईड केली ती कॅन्सल झाली, मी डेस्टिनेशन चेंज करून परत प्लॅन केला ती पण कॅन्सल झाली. आता डेस्टिनेशन चेंज करून परत प्लॅन केलं आहे, फक्त हा प्लॅन नको कॅन्सल व्हायला. सिटीतल्या सिटीत राईड असल्यामुळे मी रायडिंग ग्लोव्ज रायडिंग जॅकेट काहीच नाही घातलेलं आहे. साधं टी शर्टवर आलो तरी एवढं गरम होते ट्रॅफिकमध्ये. जर रायडिंग जॅकेट आणि ग्लोव्ज असते ना डायरेक्ट आपलं बॉयलर एक झालं असतं. इथेच कुठंतरी ते हेल्मेटचं शॉप पाहिजे. जे हेल्मेट होतं ते पण मी त्यांच्याकडनंच परचेस केलं होतं. 4 वर्ष झालेले हेल्मेटला. हेल्मेट चेंज करायचे पण वेळ आलेली आहे आपल्यावर आत्ता. बट दुसरे सगळे पण खूप सगळे खर्च आहे गाडीवर. हा हेमनानी एजन्सी जी असं इथूनच घेतलं होतं. त्यामुळे हेल्मेट चेंज नाही करत आत्ता सध्या तरी. यार गाडी पार्क करून जाताना एकदा गाडीकडे वळून नाही बघितलं तर काय गाडीवर प्रेम केलं. दादा कॉल केला होता, थंडरचा आपल्याला क्लिअर व्हायजर लागत होता. हा देतो ना, चलेगा. दिस इज आवर क्लिअर व्हायजर. हे व्हायजर आपल्याला लावायचे आता हेल्मेटसाठी. क्लिअर विजन जे आपल्याला रात्री क्लिअर व्हायजर इन्स्टॉल करून झाले. आधी हे जे व्हायजर हे सोबत घेतोय मी, कारण की राईडला हे लागेल मला उन्हात, त्यामुळे हे सोबत घेऊ. यहाँ पे माईक है इसका ये वायर और ये अटॅच होता है मोबाईल को.
ब्लूटूथ भी है क्या? नहीं ब्लूटूथ नहीं, ब्लूटूथ के लिए ईयरफोन लगा लेता। ब्लूटूथ आता है 5,000 रुपये का। नहीं 1590 का आता है। कौन सा आता है दिखाओ? वारंटी भी है क्या उसका? नहीं वारंटी नहीं। पंद्रह से किती? 90। 1590 ला एक ब्लूटूथ येतं। आत्ता तर सध्या आपल्याला गरज नाही, कारण की आपण बोटचा जो हेडसेट आहे तो वापरतो, त्यामुळे आत्ता तर मला खर्च करायला वर्थ इट नाही वाटत आहे। ठीक आहे, बोटचा इयरफोन वापरतो आहे त्यामुळे ब्लूटूथची आत्ता सध्या गरज नाही। गरज फक्त आपल्याला हेल्मेट वायझरची होती, ती पण आपण आत्ता पूर्ण केली। कितने का आहे? 1290 का। सिम्पल आहे, 190 रुपयाचा बलक लावा। हा सिंपल कैसा है? ये कौन सा है? ये ट्राई कर सकते हैं क्या पेन के? पहनो ना, एक बलक लावे ची पण आपल्याला गरज होती, त्यामुळे बलक लावा पण ट्राई करते। वेगाचा आहे हा, टाईट नाही वाटत, खूप कम्फर्टेबल वाटतो आहे, आणि आय गेस मी हाच घेईन, पेन करून टाकूया। ठीक आहे, याला पण डन करून टाकू आपण, एक कर दो इसको भी। और आप यहाँ के हो गए ना नासिक के? प्रॉपर शिरडी का हो। अरे ये जो हेलमेट होते थे पन मैंने करने के लिए, ये भी आपसे ही लिया था, 4 साल हो गए इसको, और ये फर्स्ट टाइम वाइजर चेंज किया मैंने इसका। वाह वाह वाह, उजाला ही उजाला, वाइजर बदलने बदलने जे व्यू होते थे पूर्ण चेंज झाले। याच्या आधी मला सगळं पिवळं पिवळं बघायची सवय होती, पिवळं पिवळं नाही पण शेड जो होता ना तो दिसायचा, डायरेक्ट यू वी रेज आपल्या चेहऱ्यापर्यंत येत नव्हते। सो जे वायझर आहे ते मला पडलेलं 250 रुपयाला, आणि जो बलाक लावा आहे वेगाचा बलाक लावा आहे तो पडला आहे 190 रुपयाला, टोटल 450 रुपये, 440 रुपये। छोटी छोटी शॉपिंग जी होती राईडसाठी ती आपली सुरू झाली आहे। सगळ्यात मोठा खर्च आपला हा क्रॅश गाडीचा होता, नेक्सस गिअरचं क्रॅश गाडी आहे। याच्यावर जर वाटत असेल तर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल। ये सामने अपना पिनॅकल मॉल। अरे राम, मैं तो मर गया, अतिशय भयंकर उकडतं आहे। आणि जो एकदम प्रॉपरली आपल्या ह्या राईडचं डेस्टिनेशन कमेंटमध्ये गेज करेल त्याला मी राईडच्या सुरुवातीच्या ब्लॉगमध्ये शाउटआउट नक्की देईल। सो फटाफट सांगा, तुम्हाला हिंट दिलेली मी आधी जिकडं जॉब करत होतो त्या साईडला जाणार आहे, आउट ऑफ द स्टेट जाणार आहे, 3 ते 4 दिवसाची राईड असणार आहे। सो प्लीज कमेंट गाईज, कमेंट। तसं तुम्ही गाडीसाठी नाव सुचवलं होतं तसं चॅनलसाठी नाव सुचवा। अनिकेत होन हे नाव आपलं स्वतःचं झालं आहे, ते जर मला भरपूर लोक ज्यावेळेस मी ब्लॉग करतो त्यावेळेस चॅनलचं नाव विसरतात, मी त्यांना अनिकेत होन सांगतो, बट नंतर त्यांच्या अनिकेत लक्षात असतं, होन लक्षात नसतं, आपलं आडनाव येते लक्षात नसतं त्यांच्या ते, आणि त्यामुळे चॅनलची रीच जी आहे ती नक्कीच कुठेतरी आपली कमी होती। काहीतरी असं नाव सुचवा की जे इझिली लगेच कळेल, इझिली लक्षात राहील, असं नाव सुचवा। मी पण तसे 2-3 नावं ठरवलेले आहे, तर माझं नाव मी तुम्हाला इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये सांगून देईल। सो जर इंस्टाग्रामवर फॉलो करत नसेल तर गाईज फॉलो करा, डेलीचं जे अपडेट आहे, यूट्यूबवर व्हिडिओ महिन्यातून 1-2 येतात, पण डेली जे अपडेट आहे, डेलीच्या शॉर्ट राईड्स आहेत, त्या मी इंस्टावर अपडेट देतात। बस फक्त राईड अपडेट द्यायचा होता आणि थोडेसे जे काही चेंजेस होते ते करायचे होते। राईड अपडेट मी दिलेलं आहे, गेस तुम्ही करायचं आहे। आणि व्हिडिओ जर कुठल्याही कारणाने आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू परत असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। टिल दॅन धन्यवाद।